नमस्कार मित्रांनो, मी विकी आजच्या ब्लॉगमध्ये परत तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज जो आहे मांडव आहे आज कळवणला. तर आपण आता इथे डिझेल पंपावरती आलेलो डिझेल टाकायला, आणि आता परत आपल्याला गोडाऊनकडे जायचं आहे, कारण की आपण कळवणला आज मधल्या मार्गाने जाणार आहे. तर त्याच्यामुळे आता गाडी इकडे डिझेल टाकण्यासाठी आलेली, आणि आपली कलाकार मंडळी आहे बाकीची गोडाऊनवरती, तर त्यांना घ्यायला परत जायचं आपल्याला. मग तिकडनं आपल्याला मधल्या मार्गाने कळवणला जायचं आहे. तर चला, जो काही ब्लॉग राहील मी तुम्हाला पूर्ण दाखवलेच. चला मित्रांनो, आत्ताच कळून गाडी पोचली, जवळपास 7-8 वाजले. तर चला आपलं जी तयारी आपली करून घेऊ आणि सेटअप वगैरे लावून घेऊ. गाडी इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, या ठिकाणी गाडी आलेली आहे आत्ताच. तर चला सेटअप लावून घेऊ. चला तर मित्रांनो, आपलं जनरेटर चालू झालेलं आहे. चला, मांडवचं गाडं पण आलेलं आहे, तर आपण मांडव चालू करत आहे. तर चला
नाश्ता चालू आहे, तर चला नाश्ता करून घेऊ आता. आपली सर्व कलाकार मंडळी नाश्त्यासाठी थांबली. तर चला मित्रांनो, आपलं सर्व कलाकार मंडळींचा नाश्ता चहा पाणी पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे गाडीत बसलेले, तर आता आराम करणं चालू आहे. चला आता थोड्याच वेळात देवा नाचवायचा कार्यक्रम राहील, तर तुम्हाला दाखवतो मी. चला तर मित्रांनो, आपली सर्व कलाकार मंडळी आता देव घ्यायला चाललेली आहे. ते देव घेऊन आले का तर इथे लगेच देव नाच, तर मी तुम्हाला तो कार्यक्रम दाखवतो. मित्रांनो, आताच आपली कलाकार मंडळी देव घेऊन आलेले आहेत. आता आपल्याला गाडी जी तिकडे लावायची देव नाचवण्यासाठी, तर चला गाडी लवकर तिकडे घेऊन जाऊ. तर मित्रांनो, आत्ताच देव नाचवायचा कार्यक्रम संपलेला आहे. तर आपल्याकडे छोटे कलाकार आपले पप्पू वाघ आहेत कळवणचे, त्यांचे चिरंजीव सुमेध वाघ हे बघ छोटे कलाकार आहेत. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांना कुठे, तर ते पण आलेले इथे कळवणलाच राहतात. ते हा देव सुने कलाकार छोटे कलाकार आहेत ते. तर चला थोड्या वेळात आता आपले कलाकार मंडळी म्हणजे जेवणाला जातील, जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल, तर तुम्ही बघत राहतो. पण चला आता मित्रांनो, आता जवळपास 3 वाजलेले, आता वरमाई निघत आहे, आपलं जनरेटर सुद्धा चालू झालेलं. चला चला लवकर वरमाई काढून. कार्यक्रम जो इथं संपलेला आहे, तर आपली कलाकार मंडळीने लाइटिंग पण लावलेली आहे, बघू शकता इकडे आणि जेवणंसुद्धा चालू झालेले आहे. तर आपली कलाकार मंडळी जेवण झाल्यानंतर लगेच हळदीचा कार्यक्रम चालू होईल, तर मी तुम्हाला दाखवेल असते, तर तुम्ही बघत राहतो परत. चला मित्रांनो, आता गाडी चालू केलेली, हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर चला
कार्यक्रम संपलेले जवळपास 10:30 वाजलेले, तर आपली कलाकार मंडळी लाईटिंग आवडत आहे आणि उद्या सकाळी परत लवकर यायचे, जवळपास काही 7 वाजता 9 वाजता गाड्याला यायचं आहे परत कळवणलाच. आणि ही जी टाळी आहे ही उमराना गावात आहे. तर चला मी आत्ता व्लॉग जो येतो इथे संपवतो, कारण की वेळ पण झालेला आहे आणि परत आपल्याला कळवण जायचं आहे. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश मित्रांनो.